शेतकरी गट आहे ज्यांच्याकडे त्यांची स्वतःची जमीन आहे आणि त्यामध्ये त्यांनी मालाचं उत्पन्न करतात, तर एकूणच जाणून घेऊया की त्यांनी या शेतीमध्ये कशा कशा प्रकारचे त्यांच्याकडे उत्पन्न होतात। नमस्कार। हां नमस्कार, मी अविनाश दत्तराम जेरमोड समराळेचा आहे। आमचे भगवान बलराम सेंद्रिय शेतकरी गट आहे, त्या गटामध्ये 36 सदस्य आहेत। 36 सदस्यामध्ये 50 एकर जमीन आहे। आम्ही त्या जमिनीमध्ये उडद, मूग, तूर आणि नैसर्गिक आमच्याकडे जी मिरची व्हायची की धर्मावाद हे आमचं मिरचीसाठी प्रसिद्ध होतं, पण कालारूपानं जे केमिकलमुळं ही नैसर्गिक मिरची परत येणं गेली, परत आम्ही आमचं देशी बीज हे आम्ही आमच्या गटाच्या मार्फत आम्ही सर्व शेतकऱ्यांना अर्धा एकर एक एकर असं लावतो आणि ही मिरची बाजारामध्ये विक्रीसाठी 15,000 होती, तर आम्ही गेल्या वर्षी जी पावडर होती ती अर्धा एकरमध्ये 3 क्विंटल झाली। त्या पावडरची आम्ही 10 किलो 1 किलो मीठ टाकलो, 3 क्विंटलचे 30 किलो झालं आणि ही मिरची आम्ही 400 रुपयेनं IIT जे ग्रुप पकडलो हैदराबादचं आणि तिथं आम्ही मिरची पाठवलो आणि एका शेतकऱ्याची 3 क्विंटल मिरचीची 1,35,000 रुपये झाले। की आम्हाला आम्ही शेतकरी आम्हीच पिकून आम्ही जर प्रोसेस केलो आणि थेट आम्ही बाजारामध्ये विक्री केलो आणि आता तर ह्यामुळे आम्हाला भरपूर फायदा पडते हे आम्हाला प्रत्यक्षात लक्षात आलेलं आहे। आणि मला सांगा की आता तुम्ही हे स्वतः उत्पन्न करून स्वतः मार्केटमध्ये आणलेलं आहे, तर मग या अगोदर किंवा ही जी प्रक्रिया आहे की शेतकऱ्यांना पिकवायचं आणि व्यापाऱ्याला देऊन ते मार्केटमध्ये न्यायचं, तर यामध्ये किती फरक पडतो तुम्हाला? जर आम्ही जर व्यापाऱ्यांना दिलो असतो तर आम्हाला 3 क्विंटल मिरचीचे 45,000 आले असते, तर आम्हाला किमान आम्ही प्रोसेस केल्यामुळं ह्या 3 क्विंटलमध्ये आम्हाला 70 ते 75,000 हे फायदा झाला। म्हणजे आपण इथे पाहू शकतो की यांच्याकडे जे काही सामग्री आहे जसं की फिनेल आहे, त्याचबरोबर तूप आहे आणि साबणही आहे, एक नॅचरल नैसर्गिक साबण आपण ज्याला म्हणतो की आयुर्वेदाप्रमाणे की साबणही आपण पाहू शकतो। तर एवढा की 50 ते 75,000 फायदा आज शेतकऱ्याला होत आहे, जसे की शेतकरी ते ग्राहक थेट असं जे चालू केलेलं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे उत्पादने आपण यांच्याकडे पाहतो। हे गीर आहे आणि त्याच जसं की नैसर्गिक गूळ आपण ज्याला म्हणतो, तर हे गूळ आहे आणि त्याचबरोबर आपण पापड पुढेही पाहू शकत आहोत, जे की एकूणच त्यांच्याकडे सर्व प्रकारचे उत्पादन केलं जातं आणि शेतकरी ते ग्राहक हा जो संवाद झालेला आहे, हा जो मंच यांना मिळालेला आहे, यामध्ये शेतकऱ्यांचा खूप प्रकारे फायदा होत आहे। त्याचबरोबर नांदेडकरांनीही या उपक्रमाचा फायदा घेतला पाहिजे। तांदूळही आपण यांच्याकडे पाहत आहोत की सर्व प्रकारचे सेंद्रिय खतापासून सर्वच देशी व्हरायटी नॅचरल नैसर्गिक सर्व उत्पादनं आपण आज या उपक्रमामध्ये पाहू शकत आहोत आणि नांदेडकरांनी जास्तीत जास्त या उपक्रमाचा फायदा घेतला पाहिजे, जेणेकरून ग्राहकालाही याचा फायदा होईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल। कॅमेरामॅन किरण कांबळेसह शीतल महाजन, मराठी नऊ।